मंगलवार को सतीश उके ने पत्र परिषद ली, जिस दौरान उन्होंने पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस पर जमीन के घोटाले से जुड़े आरोप लगाए हैं। सतीश उके ने NBCN न्यूज की टीम से बात करते दौरान कहा कि ये जो घोटाला हुआ है वह देवेंद्र फडणवीस के कार्यकाल में हुआ है। इस दौरान उन्होंने ये भी कहा कि इन सारी चीजों की वजह से आम जनता का अब ईडी से भरोसा उठ रहा है और उन्हें लग रहा है कि ईडी सिर्फ भारतीय जनता पार्टी की ही पक्ष लेती है। याच्यामध्ये ॲक्च्युली बेसिकली कसं आहे, हे व्हाईट कॉलर क्राईम आहे। यांनी मौजा संगम तालुका हिंगणा येथे खरेदी केलेली जमीन ही ऑलरेडी ॲक्वॅजिशनच्या अंडरमध्ये होती, अंडर इन्फ्लुएन्स ऑफ एक्सप्रेस हायवे या प्रपोजलखाली होती। हे माहीत असतानासुद्धा त्या हायवेची जमिनीचा हिस्सा न सोडता यांनी संपूर्ण जमीन खरेदी केली। शेतमालकाला यांनी ज्या प्रकारची लालच दिली की जमिनीचा एन ए झाल्यानंतर तिचा कमर्शियल यूज सुरू झाल्यानंतर 4,000 फुटाचा प्लॉट एका मालकाला आणि 2,500 फुटाचा प्लॉट दुसऱ्या मालकाला आम्ही देऊ, याच्यावरनं दिसून पडतं। आणि त्याच सेलडीडमध्ये NIT चा जो पार्ट प्लॅन लागलेला आहे त्याच्यामध्ये या 60 मीटर रुंदीच्या रस्त्याचा उल्लेख आहे। त्यानंतर आणखी पुन्हा एक रस्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या थ्रू त्या जागेवरती आणल्या गेलेल्या, त्या जागेच्या समोर आणल्या गेलेल्या आहे, जेणेकरून त्या जागेला अधिक व्यावसायिक महत्त्व प्राप्त व्हावं। आणि अशा कृत्यांमुळे आम जनतेचा ईडीवरनं विश्वास उठायला लागलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ईडी हे फक्त विरोधकांसाठी भाजपाचं वापरण्याचं शस्त्र आहे। ही जर भावना केंद्र सरकारला दूर करायची असेल तर त्यांनी या प्रकरणामध्ये ईडीची चौकशी, देवेंद्र फडणवीसांची चौकशी, अमृता फडणवीसांची चौकशी करणं गरजेचं आहे। तेव्हा तर आम्ही एक नाताभाऊ आणि देवेंद्र फडणवीस यांना समान पद्धतीने आपण ट्रीट करता हे आम्ही समजू आणि याच्यातून जनतेमध्ये सरकारच्या बाबतीत, केंद्र सरकारच्या बाबतीत तसेच राज्य सरकारच्या बाबतीत योग्य भावना जाईल आणि समानतेची भावना